नगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका लागल्या नाही पाहिजेत ही मागणी मागच्या महाविकास आघाडीच्याही सरकारच्या वेळेस काँग्रेसच्या वतीनं आम्ही केलेली होती. आता भाजपप्रणित सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर तर कारण की याच्यासाठी या सगळ्यांना आमची मागणी रास्त राहणार आहे की बीजेपीमुळेच म्हणजेच फडणवीस सरकारमुळेच त्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण राजकीय संपलेलं होतं आणि योगायोगानं आताच हेच सत्य होत आहे. केंद्रातल्या सरकारने ज्याप्रमाणे मध्य प्रदेशला मदत केलेली होती आणि तिथलं ओबीसीचं आरक्षण मुळेच त्याच्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही झाल्या पाहिजेत आणि संपूर्ण आरक्षण कारण की मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाचं प्रमाण कमी केलं गेलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये तसं होता कामा नये आणि ह्या निवडणुका होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणानेच व्हाव्या ही मागणी काँग्रेसच्या वतीनं करते. नाहीतर आम्ही महाराष्ट्राच्या शिंदे भाजपप्रणित सरकारच्या विरोधात आम्ही जोरात आंदोलन करू रस्त्यावर उतरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.